नमस्कार बालमित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरी विषय बालभारती यामधील 11व्या क्रमांकाचा पाठ स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा हा पाठ व या पाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। गावागावात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते। गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगे बाबांचे नाव का दिले असावे? गाडगे बाबांची ही गोष्ट वाचली तर समजायला नक्कीच मदत होईल। संत गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला। आई बापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू। डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली। डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला। कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती। काम करायचे ते अगदी नीट नेटके, आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती। काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात, त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता। तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते। ते लोक व्यसनामुळे कर्जबाजारी झाले होते, ऋण काढून सण करत होते। रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते, कोंबडे बकरे यांचे बळी देत होते। डेबूला हे आवडत नव्हते। लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता। लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला। चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कोणी ऐकत नाही, आपल्या शब्दाला वजन नाही। आई आपल्यासाठी राबते कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो। गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील, त्यांच्यात सुधारणा होईल। वयाच्या 29व्या वर्षी गाडगे बाबांनी घरादाराचा सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला। सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले। गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले। समाजात लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती। बाबा कसे दिसत? डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाड जूड धिप्पाड देह, नेसायला एक लुंगी, एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी, हातात एक काठी आणि एक गाडगे, हात सदा नमस्कारासाठी जोडलेले। पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत। त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत। घर सोडल्यानंतर कधी कोणाच्या घरी ते जेवले नाहीत, भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडेल ते खायचे। त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत, चिंध्या घातल्या पांघरल्या, झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी, उशाला हाताची घडी। कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे, तू तर चांगला धडधाकट आहेस, माझ्या घरची लाकडी फोडून दे मग देतो तुला भाकर। बाबांनी म्हणावे, द्या कुऱ्हाड। कुऱ्हाड हाती आली की घनाघन ढलत्या पाडून घाम गाळावा। मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावे। बाबांचा पत्ता लागायचा नाही, तहान भुकेची पर्वा कोण करतो? भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास। गाडगे बाबांच्या कीर्तनाला 10-10 हजार लोक जमू लागले। त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिंमड उडू लागली, ते कुणाला पाया पडू देत नसत। कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात। लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे असे। कीर्तनात ते सांगायचे काय,
कळवळून ते म्हणायचे, बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे, माझ्या लेकरांनो अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा। हा उपदेश करत गावेच्या गावे शहरेच्या शहरे गाडगे बाबांनी पायाखाली घातली। बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला। ज्या गावी ज्या वस्तीत ते जात तेथे खराटे फावडी घमेली मागवत, मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई। या गर्दीत कोणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता, वा बाजूला बघा हे गाव कसं साजरं गोजरं दिसतं। आता तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का, नाशिक बघितले आहे का, आणि देहू आणि आळंदी, महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या, काही नद्यांवर घाट बांधले, पाणपोया उघडल्या, गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी सदावर्ती सुरू केली, मुलांसाठी शाळा महाविद्यालय वसतिगृहे उभे केले। दुःख दिसले की बाबा तिथे धावत, दुष्काळ पडला लोक अन्नान्न झाले की बाबा तिथे हजर, स्वतः राबायचे लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे, त्यातून अन्न वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या, उजाड गावे उभी व्हायची। त्यांनी जात मानली नाही, त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग दरिद्री व दुःखी लोक, रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा। पाठात आलेल्या काही शब्दांचे अर्थ पाहूयात। ऋण काढणे म्हणजेच कर्ज काढणे, पसार होणे अचानक निघून जाणे, परवा काळजी किंवा फिकीर, झिम्मड गर्दी, गावे पायाखाली घालणे, सर्वत्र फिरणे, घमेले लोखंडी किंवा धातूची टोपली, गोजर सुंदर, सदावर्त अन्नछत्र, वसतिगृह शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना राहण्याचे ठिकाण। पाठावरील स्वाध्याय अभ्यासूयात। प्रश्न क्रमांक एक, एका वाक्यात उत्तरे लिहा। यामधील अ, गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे, गाडगे महाराजांचा जन्म वराडातील शेंडगाव येथे एका गरीब घरात झाला। आ, देबूला कशाची हौस होती? उत्तर आहे, कोणतेही काम मनापासून व नीट नेटके करण्याची डेबूला हौस होती। ई, डेबूचा जीव का तुटत होता? काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता। ई, गाडगे बाबांची देवपूजा कोणती? दुःखी व भुकेल्या माणसांना गाडगे बाबा मदत करायचे, उजाड गावे उभे करून त्यांनी लोकांना सेवेची प्रेरणा दिली। गाडगे बाबांनी अनाथ अपंग दरिद्री दुःखी लोकांना देव मानले, रंजल्या गांजलेल्यांची सेवा करणे हीच त्यांची देवपूजा होती। प्रश्न क्रमांक दोन, दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा। यामधील अ, लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नव्हते? समाजातील लोक व्यसनामुळे कर्जबाजारी झाले होते, ते कर्ज काढून सण साजरे करीत होते, रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते, कोंबडे बकरे यांचे बळी देत होते, लोकांचे हे वागणे डेबूला आवडत नसे।
आ, गाडगे बाबांनी मनाशी काय ठरवले? चार चांगल्या गोष्टी लोकांना सांगितल्या तर कुणी आपले ऐकत नाही हे गाडगे बाबांच्या लक्षात आले। आई आपल्यासाठी कष्ट करते म्हणून आपण तिचे ऐकतो, याचा विचार करून आपण लोकांसाठी अतोनात कष्ट करायचे म्हणजे लोक आपले ऐकतील व त्यांच्यात सुधारणा होईल, असे गाडगे बाबांनी मनाशी ठरवले। गाडगे बाबा कीर्तनातून काय सांगायचे? गाडगे बाबा कीर्तनातून लोकांना उपदेश करायचे। ते कीर्तनातून सांगायचे की आपणच आपले भले केले पाहिजे, देव आपल्यातच आहे, त्या देवाला जागृत करा। ई, गावात वस्तीत जाऊन गाडगे बाबा काय करायचे? उत्तर आहे, ज्या गावी किंवा ज्या वस्तीत गाडगे बाबा जायचे तेथे खराटे, फावडी, घमेले गोळा करायचे, मग सर्व गाव झाडून काढायचे, शेणाने सारवून स्वच्छ करायचे। प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार वापरा व वाक्य पूर्ण करा। कंसातील शब्द आहेत पसार होणे, पायाखाली घालणे, जीव तुटणे, पळ काढणे, परवा न करणे। अ, लोक पाया पडायला येतात गाडगे बाबा गर्दीतून टिंब टिंब। लोक पाया पडायला येतात गाडगे बाबा गर्दीतून पसार होत। आ, सहलीच्या दिवशी आम्ही गाव शेजारचा डोंगर टिंब टिंब। उत्तर, सहलीच्या दिवशी आम्ही गाव शेजारचा डोंगर पायाखाली घातला। ई, आम्ही जवळ जाताच खारीने टिंब टिंब। आम्ही जवळ जाताच खारीने पळ काढला। ई, माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा टिंब टिंब। उत्तर आहे, माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटू लागला। ऊ, खेळताना मार लागला तरी मुले टिंब टिंब। उत्तर आहे, खेळताना मार लागला तरी मुले पर्वा करत नाहीत। प्रश्न क्रमांक 4, वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळते ते समजून घ्या। उदाहरणार्थ, गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावर्ते सुरू केली, हे उत्तर हवे आहे, मग प्रश्न कोणता विचारायचा? अ, गरीब, अनाथ, अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरू केले? आ, बाबांनी कोणासाठी सदावर्ते सुरू केले? वरील दोन्ही प्रश्नांचे उत्तर तेच आहे जे आपल्याला हवे होते। आता पुढील उत्तर येण्यासाठी तुम्ही कोणते प्रश्न विचाराल ते सांगा। अ, काबाड कष्ट करणारे लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता। उत्तर आहे, अ, डेबूचा जीव का तुटत होता? आणि आ, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून डेबूला काय वाटत होते? प्रश्न क्रमांक आ, वयाच्या 29व्या वर्षी गाडगे बाबांनी घराधाराचा त्याग केला। उत्तर आहे, वयाच्या कोणत्या वर्षी गाडगे बाबांनी घराधाराचा त्याग केला? आ, वयाच्या 29व्या वर्षी गाडगे बाबांनी काय केले? प्रश्न क्रमांक ई, बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या। उत्तर, अ, बाबांनी धर्मशाळा कोणत्या परिस्थितीत बांधल्या? आ, स्वतः राबून कष्टून मदत मागून बाबांनी काय बांधल्या? प्रश्न क्रमांक ई,
गाडगे बाबांनी जात मानली नाही? उत्तर आहे अ, गाडगे बाबांनी काय मानली नाही? आ, जात कोणी मानली नाही? आता आपण शब्दकोडी सोडवूयात. चौकटीत अक्षरे लिहून तो शब्द पूर्ण करून कोडे सोडवा. क्रमांक एक, मोठ्या भावाला म्हणतात दादा. दोन, ज्वारीची वाळलेली धाट किंवा वैरण कडबा. तीन, झुळझुळ वाहणारा झरा. चार, वाऱ्याची मंद मंद वाहणारी झुळूक. पाच, डोंगरात उगम पावणारी नदी. सहा, हे भरडण्यासाठी जाते वापरतात हरभरा. सात, वेलीवर उमलणारे फूल. सुट्ट्या पैशांना म्हणतात चिल्लर. नऊ, गाडगे बाबांचे लहानपणीचे नाव डेबू. दहा, पडघमवर वाजवतात ती टिपरी. आणि अकरा, थुईथुई नाचणारा मोर. मुलांनो, स्क्रीनवर दिसत असलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये इतर इयत्तेसह तुमच्या इयत्तेतील सर्व विषयांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. तुमच्या इयत्तेतील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल